आणि अबू आटले आलेले आहेत कोयता बिता घेऊन देण्याला. तर नमस्कार मंडळी, स्वागत असा सगळ्यांचा आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओत. आणि आज असा देव दिवाळी, सगळ्यात पहिल्या म्हणजे देव दिवाळीच्या सगळ्यांका शुभेच्छा. देव दिवाळी एका आम्ही म्हणतो थोरली दिवाळी. देव दिवाळी दिवशी की नाही बहुतेक ठिकाणी गवळदो केलं जातं. गवळदो म्हणजे काय? आपली जी गुराढोरं आहोत आणि गुराढोरांचं राखणं, माझ्यावर को राखणं, तर गुराढोरांचं एक रक्षण करतो देव म्हणजे गवळदेव. वर्षाने एकदा गवळदेवाकडे वडा जेवण केला जाता. आणि आमच्या या विहिरीच्या पलीकडे गवळदेवा, तर आम्ही घाडीगावकर आणि हाटले असे दोन आमच्या गोठणे गावठणवाडीतील मंडळी गवळदेवाकडे वडा जेवण करत राहू. बहुतेक ठिकाणी दिवाळीपासून देव दिवाळीपर्यंत गवळदेव केलं जातं, पण आम्ही दरवर्षी देव दिवाळी अशी गवळदेव करतो. कारण सगळेजण एकत्र येल्या जरा एक वेगळी मजा येतं. हाटले मंडळी आणि घाडीगावकर आम्ही सगळे मिळून गवळदेव करतो. तर बघूया कार्यक्रम कसा होत होतो. चला गंदाय समर्पयामि, 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 अग्निदेवता प्रसन्न झालेली आहे. पूजा वगैरे करून झालेली आहे. आता आपण जेवणाच्या तयारीक लागाया. नमस्कार मंडळी. बाबा खाटमाली कशी तीन बॅग केल्या नाही भोपळो कापायचो नाही कशासाठी? काय शास्त्र त्याला असा भोपळो म्हणजे कोण? बापूस म्हणून त्या कापायचं नाही. शस्त्र लावचा नाही, शस्त्र लावायचा नाही. थोडक्यात कोपरा फोडलो, नारळ फोडलो, कोपरा कापतो, अकडे आग पेटलेली आहे आणि आबू आटले अकडे फुकतात. ए मिशी जाणार, मिशी जाणार. आदान आदान तापले दहा, आता आपण त्यात तांदूळ घालूया, पटापट जेवण करूया. इकडे आमचं भात शिजता आणि डोळ्यात सगळं धूर गेलेलो आहे. हात आमचं शिजलेलो, आता आम्ही कसली गोळीडा, कसली डाळी गोळी डा, गोळी डा म्हणजे कसली तुरीची काय तुरडा, तुरडा ती फोडणी पडलेली आहे. काय होतो? टमाटो आणि हिरवी मिरची मोहरी, मोहरी म्हणजे आता डाळ आमची होता. अकरी मंडळी अकडे सगळा भोपळे इकडे कापतात आणि हे आमचे अजित गाडी आवकार. नमस्कार मंडळी. लागला कोणती आणलं करा, लागला कोणती आणलं करा, कोणच्या वंची कारण आणलं लागला?
लाकड़ा सगळे आम्ही हळशी जाण्यातलेच घेत आहोत. डाव घालते फोडणे बांधतम. तडकाडा तडकाडा. हा जास्त पाणी घालू नको आणि बिना वाटपाची करू चाडा सगळा खबरा घालू जाऊ. तू चिदलेली आळी डाळीत घातला थोडासा तरी पिरता मीठ भात चिदलेलो. आता हाय आम्ही काय करतो बघा. हा भोपळ्याची आडी आहे भाजी म्हणत नाही का. आम्ही आता भोपळ्याची आडी करतो. कोणने काय काय पडला टमाटो हिरवी मिरची आणि भोवरी भोवरी भोवऱ्या भोवऱ्या हे पडलो आपलं कढीपत्तो आणि हे पडलो आमचं 5 किलो तो भोपळो. अरे त्याला शिजा किती वेळ लागतो. 15 मिनिटात शिजा वाटा पिठा पडला जरा 15 मिनिटात आडू आपल्यावर शिजवायचं आहे आणि त्याच्यात फक्त खोबरा घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे थोडासा. हा आपला जेवण झालेला. खबरा किसता ह्याच्या लगीन करीत ना फॉर त्या जेवण करायची गरज नाही. हा त्याला फक्त ऑर्डर द्यायची ह्या करायचा ता करायचा. चिकन बिकन करणार भारी. हा मासे बिसे शिकवणार भारी आणि गोडा जेवण तर एक नंबर करता. जेष्ठ ढोराचं दाखवलं ना नंबर चले वाटले आणि चवी पुरता थोडासा मीठ आणि 5-10 मिनिटात शिजा होय का आपले आडी शिजले. गावटरवाडीतील आटले मंडळी आणि आम्ही घाडीवकर मंडळींनी गळदेवाकडे गळदेवाची पूजा केलो आणि गळदेव मस्त की कोडा दोडा तो नैवेद्य दाखवलो आणि आता मस्त आहे की आम्ही जेवतो आणि तुम्ही सगळ्यांनी येवा गोड मारूक येवा सगळ्यांनी. अरे वय बघ एक नंबर झाली आणखी पण कशी नमुन्याची आणि जेवण तर अप्रतिम. महादेव फक्त केळीचे पानात जेवलेलो हा बाकीच्या पत्र चांगला असता. बरोबर आहे रामा बोल तू. पिशीगावची नसता नाही फाटणार ना सातरात बसत नाही टाकले घेतात केळीच्या पानाखाली. आम्ही पिशवी टाकलेली तेव्हा कुठे येते पानांका हे हिरुक लाई होऊन जाईल होते. गावदेवाकडे जेवण आम्ही केलो. गावटेगावडीतील आटले मंडळी आणि गाडीवकर मंडळी दोघांनी एकत्र मिळून गळवत होतो कार्यक्रम केलो. कमी झाला आमचं अण्णा एक नंबर जवान करणार. अण्णा म्हणजे प्रकाश गाडीवकर जो कणकवली शहरात कामाक असता पण काही नाविराजामुळे राजा त्या काका आवडी ना त्याच्यामुळे अण्णाची आमका उणीव भासली पण त्याका आम्ही जेवच्या आधी आणि आमचं निलेश गाडीवकर जे कणकवली परिवहन आगारात चालक वाहक या पदावर आहेत निलेश गाडीवकर आणि अण्णा दोघांची आमका उणीव भासवली. त्यांना आम्ही जेवच्या आधी डब्यासून थोडं गवदेवाचं प्रसाद पाठवलेला आणि आम्ही मस्त आहे की मनतृप्त जेवलो. पण आता ही भांडी असती घासायची कोणी ह्यो प्रश्न पडलेलो. हा भांडी कोणी घासायची. एकाच भात हा एकाच डाळ हा एकाच भाजी हा तर ही सगळी भांडी शाळेतली पोरग्यांनी घासूची आहे. शाळेतली पोरगी इलीच नाही त्यांच्यासाठी आम्ही ठेवला ना काही अशा अशा ती संध्या काही नको. आता भांडी घासूक वनवावता नाही तुकाच घासू काही पडतं झाली तरी संध्याकाळी घास पण तुकाच घासू. सगळी आम्ही शाळेतल्या पोरग्यांना सागर गौरी शाहू आणि कोणा वैशू या चौकांनी घासायची आणि राजा एक दाडी मारल्या ना म्हणजे सुटलो भांडी घासूच्या. आणि सागरो तर आता आम्ही मस्त आहे की हळद पडतलो भांडी बघू या कोणती घासूची आणि आमच्या परीन आम्ही गळदेवाचा कार्यक्रम केलेलो. हा गळदेव मारला पण भांडी आमकाच घासूची इली तर व्हिडिओ आकडी
गवळदेवाची सेवा आम्ही केलो आपले मंडळी आणि आम्ही गाडीवकर मंडळी। तर प्रत्येक गावात की नाही वेगवेगळे चालीरीती असतात आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या चालीरीतीनुसार आपले असे सण साजरे करतात। आणि काय चुकला असेल तर नक्कीच सांगा। तरी आमचा आता काय भजन रात्रीभरच भजन करूचा लागता, लाईट वगैरे काय नाही, आंध्रात भजन करतो किंवा आरती करतो। लोक आरती करूया का भजन करूया? आरती किंवा आरती किंवा भजन करतो लोक। तर वेडीआकडी सेवा केलं आम्ही गवळदेवाची आणि जर काय चुकला असेल तर नक्कीच सांगा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।